मुंबई गोवा हायवेवरच्या वाहतूक कोंडी संदर्भातली अपडेट. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांची मुंबई गोवा हायवेवरती वाहतूक कोंडीमध्ये अडवणूक झालेली आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. अपोलो फर्टिलिटी द्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोटणे सुकेळी खिंड लोणेरे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळपासूनच महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. मुंबईकडून लाखो गणेश भक्त कोकणात गावी येण्यासाठी गर्दी करत आहेत आणि मुंबई गोवा हायवेवर रिमझिम पावसाच्या सरींमध्ये चिखलाचं साम्राज्य पसरल्यानं वाहनं सावकाश चालवा अशा सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत. गणेश महापरळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. तर गणेश, कालही वाहतूक कोंडी झाली होती आणि त्याच परिसरात आज पुन्हा वाहतूक कोंडी होताना दिसतेय. काय अपडेट्स आहेत, काय चित्र आहे वाहतुकीचं? नक्कीच प्रज्ञा, आपण बघताय की गणपती गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर आलेला आहे आणि लाखो गणेश भक्त आता मुंबईवरून कोकणात येण्यासाठी मुंबईवरून निघालेत आणि जो रखडलेला मुंबई गोवा हायवे आहे त्याचे जे रखडलेले प्रश्न आहेत आणि त्याच्यामुळे बरीचशी वाहनं अडकून पडलेली आहेत आणि मुंबईकर चाकरमान्यांचा मोठ्या पद्धतीनं या मुंबई गोवा हायवेवर खोळंबा झालेला पाहायला मिळतोय. कालपासून अनेक मुंबईकर चाकरमान्य अडकून पडले. जवळजवळ 4 ते 5 तासाच्या प्रवासासाठी या मुंबईकर चाकरमान्यांना 10 ते 15 तासाचा अंतर पार करावा लागतोय आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात या मुंबईकरांचा खोळंबा झाला. बरोबर आहे, गणेशोत्सवासाठी सगळे चाकरमानी कोकणामध्ये जात आहेत आणि त्यामुळे मोठी गर्दी झाली आहे. त्यातच महामार्गाचं काम रखडलेलं आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मोठी वाहतूक कोंडी इकडे दिसते. गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.